पण त्याच्या राज्यावर राज्य करायला गेलं नाही. म्हणजे लिटरली सिकंदराने जेवढं राज्य जिंकलं त्याच्यापेक्षाही मोठा प्रदेश जिंकणारा श्रीकृष्ण, पण त्याच्यातल्या एका विटेवर सुद्धा स्वतःचं नाव लावलेलं नाही आहे. ही श्रीकृष्णाची निर्लोभीता आहे. आणि आज तुम्ही आम्ही कृष्णाचं नाव घेऊन मठ काय बांधतो, वर्गण्या काय जमा करतो, लोकांना काय लुटतो, हरे कृष्ण पायावर येऊ दे 500 नोट, अरे काय चाललंय, व्हॉट इज दिस, दिस इज नॉट धर्म ऑफ कृष्ण, हा कृष्णाचा धर्म नाही. निर्भयता मी सांगितली, निर्लोभीता, अशा खूप सगळे किती सगळे गुण आहेत. आणि कुठलाही धर्म त्या गुणांच्या आश्रयाने राहतो. श्रीकृष्णाचा धर्म ह्या श्रीकृष्णाच्या चरित्राच्या गुणांच्या आश्रयाने राहतो. जन्माष्टमीच्या दिवशी हाती गोळा बाल की जय बोलो कन्हैया लाल की, दिस इज नॉट धर्म. रात्रभर भजन करता पण कृष्णाचा एकही गुण जीवनामध्ये येत नाही. प्रवचन कीर्तन ऐकतो पण कधी गीता वाचावी वाटत नाही, कधी ज्ञानेश्वरी उघडून बघावी अशी वाटत नाही. अरे माऊलींनी जे 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे लिहिले त्या 18 अध्यायाचं पुन्हा त्यांनी सारांश काढलेला आहे पसायदानाच्या ओव्यामध्ये. आणि त्या पसायदानाच्या शेवटी माऊली म्हणतात, आणि ग्रंथोपजीवी आहे तुमची आजीवका तुम्ही कशी चालवा, कोणी कुठलाही व्यवसाय करा, तो कसाही असला तरी चालेल, सजयन कसाया लागे विकू लागे मास, देवाकडे भेदच नाही आहे. स्वतःच्या तोंडाने कृष्णाने 1000 वेळा सांगितलंय, संतांनी तर सांगितलंच आहे, सगळे संत सांगताय, कबीरापासनं तर तुमच्या तुकोबांपर्यंत सगळे सांगतात देवाच्या घरी भेद नाही आहे. माऊली सुद्धा सांगतात येथ जाती कुळ अप्रमाण, पण श्रीकृष्णाने स्वतःच्या तोंडाने 1000 वेळा सांगितलं, देवाने स्वतःच्या तोंडाने 1000 वेळा सांगितलं की माझ्याकडे भेदभावच नाही आहे, तुम्ही काहीही करा. म्हणून माऊली पसायदानामध्ये शेवटी असं सांगतात की तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमची ड्युटी, तुमचं काम काही असेल ते कराच कराच, बट ॲट द सेम टाईम आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी आहेत, बिकॉज हा विशेष लोक आहे. पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळत नाही, नरजन्म दुर्लभ म्हणतात, नरदेव दुर्लभ. आता माझी 35 चालू आहे, कुणाची 22 वर्षाचं, कोणी 25 वर्षाचं, कोणी 50 वर्षाचं आहे. भगत काका आपल्यातनं गेलेत, आणि जसे भगत काका गेलेत तसे हजारो जे अत्यंत मौल्यवान माणसं होती, जीवाची माणसं होती, जिव्हाळ्याची माणसं होती, त्या या काळामध्ये आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि ती सगळी सोडून जाण्यामागचं पुन्हा एकदा जर ॲनालिसिस जर करत गेलं तर पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने लावलेला धर्माचा अर्थ हाच त्याला कारण आहे. कारण ओरिजिन जर बघितलं, ज्या कोविड व्हायरसचं आपण जो ओरिजिन बघितलं, हे ओरिजिन बघितल्या गेल्यानंतर त्यामागची सत्ताकांक्षा, ही सत्ताकांक्षासुद्धा रॉंग इंटरप्रिटेशन ऑफ धर्म, धर्माच्या चुकीच्या अर्थान्वयाने जन्माला येते. सत्ता स्पर्धा, सत्ताकांक्षा, त्या सत्याकांक्षेतून कुठला तरी आर्टिफिशियल कृत्रिम व्हायरस जन्माला घालायचा आणि तो व्हायरस जगाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये सोडायचा, परंतु तो कोपरा तुमच्या आमच्यापासून अलिप्त नाही, कारण आपण सगळेजण विश्वाचा एका कुटुंबाचा भाग आहोत. आणि हीच आमची आर्यांची ऋषींची हीच घोषणा आहे, वसुधैव कुटुंबकम. हां, माऊलींसुद्धा पसायदानामध्ये हेच म्हटलं आहे, आता विश्वात्मके देवी. माऊलींचा देव महाराष्ट्रापुरता नाही आहे, माऊलीचा देव शेवगाव तालुक्यापुरता नाही आहे, नाशिक जिल्ह्यापुरता नाही आहे, नगर जिल्ह्यापुरता नाही, माऊलींचा देव भारतापुरता सुद्धा नाही आहे, माऊलीचा देव पृथ्वी पुरता सुद्धा नाही आहे, युनिव्हर्स. आता विश्वात्मके देवी. आणि त्या विश्वात्मक देवाचं आज जयंती उत्सव आपण साजरा करतो आहे. संदीप माझ्याकडे किती वेळ आहे मला अलर्ट कर बरं का. मी कसं आहे, कृष्ण म्हटलं का माझा वीक पॉईंट आहे, अजून मी खूप वेळ घेऊ शकतो. 15 मिनिट आहे ना, नक्की नाही तर मी थांबू शकतो, काय अडचण नाही, कारण 9:15 आपले झालेत तसे. आहे आहे 9:30 मध्ये. ओके ठीक आहे, थँक्यू. तर मी काय सांगत होतो, विश्वात्मकता दी जी आहे, विश्वात्मकता ही श्रीकृष्णाच्या धर्मातली पायाभूत गोष्ट आहे, आणि त्या धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार आहे.